फक्त या आयुर्वेदिक मिश्रणाचा वापर करा आणि व्हायरल इन्फेक्शन, गळ्याची खरखर, सर्दी, खोकला यापासून घरच्या घरी एका दिवसातच लगेच सुटका करा। सर्दी, खोकला व व्हायरल इन्फेक्शन यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने एका वेळेच्या वापरानेच लगेचच तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते आणि हा उपाय अगदी नॅचरल असून याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे। तसेच छातीत कफ जमा होणे, गळ्यात खरखर होणे किंवा गळा लाल होऊन यावर इन्फेक्शन होणे यासारख्या समस्या देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते। सुंठ, सुंठ ही खोकला, सर्दी व गळ्याची खरखर यावर खूप रामबाण मानली गेली आहे। आपण ऐकलेच असेल सुंठे वाचून खोकला गेला, म्हणजेच फार पूर्वीपासून सुंठ ही खोकला कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि सुंठेमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, झिंक, कॉपर, मॅग्नीज, क्रोमियम ही जीवनसत्व तर असतात परंतु बॅक्टेरिया व व्हायरस यापासून लढण्याची देखील ताकद यामुळे मिळते। साधारण अर्धा चमचा भरून सुंठ पावडर घ्यायची आहे व येथे मी काळी मिरी घेतली आहे। काळ्या मिरीमध्ये देखील पेपरिन नावाचे तत्व असते आणि हे तत्व भरपूर औषधीय गुणांनी युक्त असते। तसेच यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, झिंक व व्हिटॅमिन ए ही तत्व खोकला, सर्दी व गळ्याचे इन्फेक्शन यापासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात। तर आपल्याला फक्त 5 काळ्या मिऱ्यांची पावडर यामध्ये टाकायची आहे। 5 काळ्या मिऱ्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे। ही पावडर यामध्ये टाकून द्या व अर्धा चमचा भरून हळद पावडर। हळदीमध्ये देखील अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल तसेच अँटीसेप्टिक गुण भरपूर प्रमाणात असतात व हळद ही आपल्याला कुठल्याही इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते व 1 चमचा भरून यामध्ये मध टाकायचे आहे। बरेच लोक मधाचा वापर करण्यासाठी याकरता घाबरतात की आपल्याला डायबिटीस आहे, परंतु अशा लोकांना देखील मध चालते। तरी देखील तुम्हाला जर मधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही या पावडरचा मध न टाकता काढा तयार करायचा आहे। काढा तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे व मी ज्याप्रमाणे तुम्हाला पावडर दाखवले आहेत त्या पावडर त्यामध्ये टाकून छान उकळवून घ्यायचे आहे व जोपर्यंत हा काढा अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत हे उकळवून घ्या आणि हे गाळून कोमट असतानाच हळूहळू गळ्याला शेक लागेल याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे। हे तयार झालेले मिश्रण सकाळी नाश्त्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर व रात्रीच्या जेवणानंतर असे दिवसभरातून तुम्हाला 3 वेळेस घ्यायचे आहे आणि हे घेतल्यानंतर अर्धा तास कुठल्याही प्रकारचा कुठलाही पदार्थ खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये। असे जर तुम्ही केले तर एका दिवसातच तुम्हाला लगेचच याचा फायदा जाणवेल। यामुळे सर्दी, खोकला, कफ, गळ्याची खरखर, गळ्याचे इन्फेक्शन अगदी सहजतेने कधी दूर झाले हे देखील तुम्हाला कळणार नाही आणि जर जास्त भयंकर त्रास असेल, जास्त पूर्वीपासून त्रास असेल तर हा उपाय किमान 3 दिवस तरी करा आणि व्हायरल इन्फेक्शन पासून जर तुम्हाला त्रास होत असेल तर हा उपाय तुम्हाला 7 दिवस करायचा आहे। 7 दिवसात किती भयंकर त्रास असेल तरी देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते। पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला लगेच याचा रिझल्ट दिसणारच आहे आणि मी तुम्हाला काढा देखील सांगितलेला आहे। तर तुम्हाला काढा प्यायचा असेल तर काढा देखील दिवसभरातून 3 वेळेस मी ज्याप्रमाणे हे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे प्यायचा आहे आणि या मिश्रणाचा वापर करताना ज्यावेळेस तुम्हाला खायचे आहे त्यावेळेस मध टाकून याचा वापर करायचा आहे। एका वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा, शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।